फळगावित कार्यकारीच्या वतीने गेल्या वर्षी सुद्धा आपण किराण्याचं वाटप करत असताना यावर्षी सुद्धा सर्व सभासदांची मागणी आणि संचालक मंडळाचा निर्णय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं कामकाज म्हणजे आम्ही आवर्जून आमचाच उल्लेख करणं चुकीचं असलं तरी या ठिकाणी सांगू इच्छितो की संस्थेच्या ही स्वतःची इमारत आहे तसेच पलीकडच्या बाजूला गोडाऊन आहे जे संस्थेचं अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज हे करत असताना मागील संचालक मंडळाने सुद्धा अतिशय जे पहिल्यापासून जे ज्या स्टेप पुढे आणल्या त्याच निश्चितपणे राबवण्याचा त्याच्यात नवीन सुचवण्याचा काही किंवा नवीन वेगळं करण्याचा प्रयत्न निश्चितच आम्ही करत असतात आणि हे करत असताना आम्हाला सर्व बँकेचा जो स्टाफ आहे त्यांचं निश्चित मार्गदर्शन आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज आपल्या बँकेचं असेल तर ते लाभत असतं. काळेसाहेबांचं सुद्धा मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी लाभत असतं. हे करत असताना आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं की आमच्या संस्थेचे माजी चेअरमन ज्यांनी जवळजवळ 3.5 वर्ष आमच्या या संस्थेमध्ये चेअरमन म्हणून काम केलं ते सुरेश चव्हाण त्यांचं या ठिकाणी आज जरी नसलं तरी निश्चितपणे आम्हाला सर्वांना त्यांची उणीव आवर्जून भासते कारण त्यांचं सुद्धा या ठिकाणी या संस्थेला मोठं योगदान आहे. तसेच माजी सर्व चेअरमन असतील यांचा सर्वांचा उल्लेख करत असताना ही संस्था जवळजवळ आत्ता रब्बीचं आणि खरीपाचं 4.5 कोटी रुपयाचं वाटप करत असते. मी सभासदांना कवडेसाहेब आपल्या मार्गदर्शनातून सांगतील की संस्थेच्या विविध योजना ज्या आहेत सर्व सभासदांनी लाभ घ्यावा आणि त्यापूर्वी थोडंसं सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व सभासदांना विनंती आहे की आज कुठेही गेलं तरी कंचाई संस्थेमध्ये गेलं तरी आपल्याला 14-15% कमी व्याज कर्ज रूपाने आपल्याला मिळत नाही परंतु विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून अतिशय कमी व्याज दरामध्ये म्हणजे फक्त 6% ते सुद्धा परत देण्याच्या मागे आता मागील 2 वर्षापासून सरकारने आपल्याला 6% नियम लागून दिला की त्या ठिकाणी 6% जर भरले तरच आपण या ठिकाणी कर्जमाफीमध्ये बसतो किंवा 0% बसतो. अनेक जणांचे आम्हाला फोन येतात की आम्ही मागील 2 वर्ष व्याज भरलेली आहेत परंतु मी आवर्जून सांगितलं की आपल्या सर्वांच्या ज्या याद्या आहेत व्याजाच्या त्या आपण सर्व शासनाकडे पाठवल्या आहेत सर्वांची व्याज येतील परंतु याच्या पुढे काय होईल ते सांगू शकत नाही कारण प्रत्येक ठिकाणी सरकार बदलल्यानंतर काय निर्णय होतो हे आपणही सांगू शकत नाही. दुसरं असं की 50,000 रुपये जे रेग्युलरवाले आहेत त्यांच्यासाठी मागील जो क्रायटेरिया लावला होता 3 वर्ष 17, 18, 18, 19, 19, 20 या सालामध्ये ज्यांनी रेग्युलर कर्ज भरलेलं आहे त्यांच्यासाठी शासनानं 50,000 रुपयापर्यंत एक त्यांना प्रोत्साहनपर म्हणून या ठिकाणी देण्याचं जाहीर केलेलं आहे. का परवाच्या दिवशीच याद्या ह्या जाहीर झालेल्या आहेत. मी सर्वांना आवर्जून सांगेल की ज्यांची नावं त्या यादीमध्ये आलेली आहेत त्यांनी आज त्यांना शेवटचा दिवस आहे असं मला थोडंसं कळलेलं आहे. बरोबर साहेब तर त्या ठिकाणी आवर्जून बँकेमध्ये आपण मोफत उपलब्ध सेवा करून दिलेली आहे. त्या ठिकाणी थंब अप्रूव्ह करायचा आधार कार्ड घेऊन जायचं त्या ठिकाणी आपला थंब त्या ठिकाणी जो आहे लावायचा लावल्यानंतर 1 मिनिटामध्ये सर्व कार्यप्रणाली चालू होते त्याच्यानंतरच आपल्याला ते कर्ज आपल्या खात्यावरती जमा होईल. तसेच या ठिकाणी साहेब माहिती सांगतीलच. दुसरं असं की सर्वांची जे आता बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर संस्थेमध्ये अडचण होते परंतु आपल्या संस्थेमध्ये फक्त 7-12 घेतल्यानंतर आपण कर्ज वाटप करतो. ई करार फक्त 1-2 मिनिटामध्ये तलाठी साहेबांकडे दिल्यानंतर ई करार नोंद झाली की लगेच त्याला वाटपाला त्या ठिकाणी परवानगी मिळते. म्हणजे अशी कोणतीही सुविधा मित्रांनी महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी फक्त या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्येच उपलब्ध आहे की पटापट लगेच कर्ज होतं. किंवा टोमॅटो नसले तरी आपण टोमॅटोवरती कर्ज वाटप करतो. शेतकऱ्यांची कोणतीही अडवणूक करण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. तसेच ज्यांची नावं या यादीमध्ये आलेली नाहीत त्यांची अजूनही याद्या येणार आहेत. त्याच्यामुळं असं घाबरून जाऊ नका. कोणाचंही नाव आपण ठेवलेलं नाही. शेवटी आपण नावं सगळ्यांची कळवलेली आहेत. शासनाचा जो क्रायटेरिया आहे किंवा काही नियम असतील त्या पद्धतीनं ती नावं आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या यादीत येत राहतील. त्याच्यामुळं प्रत्येकजण जवळ कालपासून मला जवळजवळ 150-200 फोन झाले असतील. सारखा फोन कानाला आहे आमचं नाव नाही आमचं नाव नाही. कृपया मी सगळ्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी घाबरून जाऊ नका. आपलं नाव निश्चित येण्यात कारण त्या ठिकाणी याद्या थोड्या थोड्या प्रमाणात प्रत्येक संस्थेच्या आलेल्या आहेत. मी आलेल्या सर्व संचालक मंडळाचं आमचं जे संचालक मंडळ आहे त्यांचं कामसुद्धा माझ्याबरोबर सहकार्य करत असताना मदन शेठ वराडी असतील दत्ता शेठ खांडगी असतील पुन्हा मारुती पांडुरंग वराडी असतील किंवा सर्व संचालक संजय वाणी असतील आमच्या दोन भगिनी आहेत त्या दोघींचं किंवा आमचे सर्व माजी संचालक होते त्यांचं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभत असतं. बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा। आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।